नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पहिली मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 45 ते 47 या पानांची माहिती पाहणार आहोत। तर आपण द, ड, व, ग, ऐ आणि दोन मात्रे यांचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला तुम्हाला हे अक्षर दिसते पहा, हे कोणता अक्षर आहे? तर या अक्षराला द असं संबोधलं जातं। तर ते कसं गिरवायचं आहे पहा, सुरुवातीला उभी रेघ मारायची आहे, दुसऱ्या स्टेपला इथून इथपर्यंत असा काय काढायचं आहे, अर्धगोल काढायचं आहे, आणि तिसऱ्या स्टेपला अशी गाठ काढायची आहे। याप्रमाणे द काढायचं आणि वरती चौथ्या स्टेपला आडवी रेघ काढायची, म्हणजे याप्रमाणे ह्या दचा सराव तुम्ही असा करायचा आहे। तर हे संपूर्ण जोपर्यंत रेषा संपत नाही तोपर्यंत हे द इथं पुढं पुढं आपण काढायचं आहे। तुम्ही तुमच्या या पुस्तकामध्ये काय करायचं आहे, पेन्सिलीनं सराव करायचा आहे। याप्रमाणे इथपर्यंत शेवटपर्यंत इथं काढायचं आहे। त्या खालील सूचना पहा, चित्र बघ, नाव सांग, नाव लिही। तर आता इथं जे तुम्हाला चित्र दिसतंय ते चित्र कशाचं आहे, हे सुरुवातीचं जे चित्र दिसतंय हे कशाचं आहे, ओळखलं ना? तर याला काय म्हटलं जातं, बदक। तर हे नाव कसं लिहायचं, ब, ब, द आणि क, काय झालं हे, ब, द, क, बरोबर ना? त्यानंतर हे चित्र कशाचं आहे, दगड, बरोबर ना? तर द नंतर ग आणि ड, बरोबर ना? वरती आडवी रेघ मारायची आहे, झालं दगड। आणि हे हा कोणता अंक आहे, दोन। लिहिताना कसं लिहिलं जातं, दोन, द ला एक काना, एक मात्रा दो आणि न, बरोबर ना? तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सामायिक काय दिसते पहा, बदक, दगड आणि दोन ह्याच्यामध्ये द हा उच्चार बा, द, द आणि द हा सामायिक उच्चार आलेला दिसून येतो। बदकमध्ये द हा उच्चार आलेला आहे, दगडमध्ये द हा उच्चार आलेला आहे आणि दोन या अंकामध्ये द हा उच्चार आलेला आहे। तर त्या पुढील सूचना पहा, गिरव, लिही आणि म्हण। आता हे जे खालील अक्षर आहे हे कोणता अक्षर आहे, तर या अक्षराचा उच्चार ड असा केला जातो। हे पहा, हे काढताना सुरुवातीला पहिल्यांदा उभी रेघ छोटी मारायची आहे, त्यानंतर दुसऱ्या स्ट्रोकला इथून असं वाकून असं वाकवायचं आहे, तिसऱ्या स्टेपला वरती आडवी रेघ मारायची आहे। हे पहा, उभी रेघ दुसऱ्याला असं पूर्ण वाकवायचं आहे आणि तिसऱ्या स्टेपला वरती आडवी रेघ। याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, डचा सराव करायचा आहे। इथं रेघ इथे शेवटच्या इथं जोपर्यंत ही रेषा संपत नाही तोपर्यंत तिथपर्यंत हा डचा सराव करायचा आहे। आता हे चित्रे पहा, तर या चित्रांचं वर्णन इथं काय काय केलेलं आहे पहा। तर इथं कोणतं पहिलं अक्षर आहे, ड आहे। तर हे चित्र पहा, पहिलं चित्र कशाचं दिसतंय तुम्हाला, तर ते आहे डबा, बरोबर ना? मी इथं डबा लिहितो, ड आणि बला का ना, बा। दुसरं चित्र कशाचं आहे, डमरू, ड, म आणि रू, बरोबर ना? आणि तिसरं चित्र झाड, बरोबर ना? काय आहे हे, झाड, झला का ना, झा आणि ड, बरोबर ना? वरती आडवी रेघ मारतो। आता ह्या तिन्ही चित्रामध्ये तुम्हाला सामायिक काय दिसतं, कोणतं अक्षर, डबामध्ये ड न सुरुवात उच्चार झालेला आहे, डमरूमध्ये देखील ड न उच्चार सुरुवात झालेला आहे आणि झाडमध्ये शेवटी ड असा उच्चार आलेला आहे, म्हणजे तिन्ही या चित्रामध्ये ड हे अक्षर आलेलं आहे। तर तुम्हाला समजलं ना, आपण या पहिल्या पानामध्ये या ड ची ओळख आणखी द ची ओळख आपण केलेली आहे। त्या पुढील पान पाहूया। आता इथे सूचना काय आहे पहा, गिरव, लिही, म्हण। तर इथं आपल्याला जे अक्षर दिसतंय, तर त्या अक्षराला काय म्हटलं जातं, तर या अक्षराला व म्हटलं जातं। हे व काढायचं कसं पहा, सुरुवातीला असा अर्धगोल काढावा लागतो, नंतर उभी रेघ काढायला लागते, आणखी वरती आडवी रेघ काढायला लागते। तर याप्रमाणे पहा, अर्धगोल काढून नंतर उभी रेघ
आणखी वरती आडवी रेघ, याप्रमाणे व काढलं तर आपण हे डायरेक्ट आपण सराव झाल्यानंतर वरून असं याप्रमाणे व याप्रमाणे काढू शकतो। हे पहा, याप्रमाणे व काढू शकतो। हे तुम्ही पूर्ण शेवटी ओळ संपेपर्यंत हे व काढायचं आहे। तर त्याच्या खालील माहिती पहा, चित्र बघ, नाव सांग आणि नाव लिही। आता हे चित्र कोणतं आहे पहा सुरुवातीचं, तर ते चित्र वेलीचं आहे, बरोबर ना। तर हे वेल हा शब्द इथं लिहायचा आहे, वेल, वे कसं लिहिलं जातं, व ला एक मात्रा वे आणि लसून ल, याप्रमाणे वेल हा शब्द लिहिला जातो। त्या पुढील हे चित्र कशाचं आहे, झाड आहे, कशाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, वड। तर ते नाव इथं आपल्याला लिहायचं आहे। आणखी त्या पुढील चित्र हे कशाचं आहे, करवत, बरोबर ना। तर करवत हा शब्द इथं लिहायचा आहे। तर तुम्हाला समजला असेल या तिन्ही चित्रामध्ये। हे पहा, इथे वन उच्चार सुरू झालेला आहे, वेल आणि वड या शब्दामध्ये देखील व हा उच्चार आलेला आहे, आणि करवत या शब्दामध्ये देखील व हा उच्चार आलेला आहे। तर हे अक्षर आपण कसं वाचायचं आहे, व व असं वाचायचं आहे। त्या खालील सूचना पहा, गिरव लिही म्हण। आता हे पुढील अक्षर पहा, या अक्षराला काय म्हटलं, तर या अक्षराला ग म्हटलं। तर सुरुवातीला काय करायचं आहे, इथून असं वाकून हा श्लोक काढायचा आहे, दोन नंबरला उभी रेघ आणि तिसऱ्या नंबरला वरती आडवी रेघ, याप्रमाणे हे ग काढायचं आहे। या उच्चाराला काय म्हटलं जातं, ग, या अक्षराला ग असं म्हटलं जातं, आणि याचा सराव इथे आपण करायचा आहे। तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये इथं हे संपूर्ण जोपर्यंत ही ओळ पूर्ण संपत नाही तिथपर्यंत हे असं लिहायचं आहे। त्याच्या खालील पहा चित्र दिलेले आहेत, तर चित्र पहा। तर पहिलं चित्र कशाचं दिसतंय तुम्हाला, हे गवत, बरोबर ना। कसलं चित्र आहे, ग व आणि त, बरोबर ना, गवत। दुसरं चित्र कशाचं आहे, गरुडचं आहे, बरोबर ना। हा पक्षी आहे गरुड, ग रु आणि ड। आणि तिसरं चित्र कशाचं आहे, तिसरं चित्र गदा, ग आणि दलाकाना दा। तर ह्या तिन्ही चित्रामध्ये तुम्हाला पहा, ग न इथं उच्चार सुरुवात झालेला आहे, गवत या चित्रामध्ये, गरुडमध्ये ग न उच्चार झालेला आहे, आणि गदामध्ये देखील ग ने उच्चारानं सुरुवात झालेली आहे। तर तिन्ही चित्रामध्ये ग हा उच्चार आलेला आहे। त्या हे अक्षर संबोधताना म्हणजे उच्चार करत असताना ग असा उच्चार याचा करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्या खालील प्रश्न पहा, शब्द वाच लिही। तर इथे काही शब्द आहेत पहा, तर ते तुम्ही वाचायचे आहेत। तर हा शब्द, पहिला शब्द कोणता आहे पहा, र ला पहिली वेलांटे री प री प, मग हा शब्द कसा उच्चार होणार, री प री प, म्हणजे रिप रिप याप्रमाणे हा शब्द वाचन होणार आहे। त्यानंतर इथे पुढे शब्द दिलेत पहा, सळसळ, हळूहळू, चुळबुळ। तर हे देखील शब्द तुम्ही काय करायचे आहेत, खाली आहे तसे लिहायचे आहेत। हे पहा, सळ सळ खाली लिहायचं आहे, हळूहळू खाली लिहायचं आहे, आणि चुळबुळ चुळबुळ असा शब्द खाली लिहायचा आहे। तर या पुढील पानावर काय माहिती आहे पाहूया, गिरव लिही म्हण। आता आपल्याला इथं एक दुसरा अक्षर लिहित दिलेला आहे, तर याला काय संबोधलं जातं, ऐ असं म्हटलं जातं। तर ह्याचा उच्चार लिहित असताना कसा करायचा पहा, हे पहा, सुरुवातीचा स्ट्रोक उभी रेघ, तिथून दुसऱ्याला खाली इथं वाकवायचं आहे, दुसऱ्याला वरून इथं उभी रेघ मारून खाली आत वाकवायचे आहे, आणि वरचा होता वेळी वरती मात्रा एक द्यायचं आहे, आणि आडवी रेघ याप्रमाणे। हे पहा, एक दोन तीन चार आणि पाचव्याला मात्रा, याप्रमाणे हे काय काढायचं आहे, ऐ काढायचं आहे। याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, हे पूर्ण शेवटपर्यंत लिहायचं आहे। त्यानंतर खाली काय दिले पहा, चित्र बघ, नाव सांग आणि नाव ऐ या अक्षराला गोल कर। तर तुम्हाला इथं कुठलं चित्र दिसतंय पहा, ऐ र न, बरोबर ना। याच्यामध्ये ऐ कुठं आलेलं आहे, इथं आलेलं आहे पहा, या अक्षराला आपण गोल करायचं। हे काय आहे,
इथं कान दाखवलेला आहे, ऐक असं दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये ऐक कुठं आलेलं आहे? इथं आलेलं आहे. त्याला आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे. या शब्दाचा, या अक्षराचा उच्चार आपण कसा करायचा आहे? ऐ असा करायचा आहे. आता हे काय बा, बघ ऐक वाच, तर हे दोन मात्रे ज्यावेळी येतात त्यावेळी त्याचा उच्चार ऐ असा होत असतो, हे लक्षात ठेवायचं. ब ला दोन मात्रे बै, हे पा, ब आणि दोन मात्रे ऐ, ब ऐ बै बै असा उच्चार आपण करायचा आहे. त्याखाली पहा, दोन मात्रे जोडून लिही. आता ह्याच्यामध्ये पहा, दोन मात्रे ज्यावेळी आपण जोडतो त्यावेळी त्याचा उच्चार कसा होतोय पहा. क ला दोन मात्रे कै, मला दोन मात्रे मै, लला दोन मात्रे लै, घला दोन मात्रे घई, रला दोन मात्रे रई, बला दोन मात्रे बई, नला दोन मात्रे नई, सला दोन मात्रे सई, पला दोन मात्रे पई, तला दोन मात्रे तई, चला दोन मात्रे चई, अळला दोन मात्रे अळई, हला दोन मात्रे हई, झला दोन मात्रे झई, दला दोन मात्रे दई, डला दोन मात्रे डई, वला दोन मात्रे वई, आणि गला दोन मात्रे गई. याप्रमाणे हा उच्चार होत असतो. ऐ असा उच्चार दोन मात्रांचा करायचा आहे. शब्द वाच लिही. तर आता हा पहिला शब्द कोणता आहे? कला दोन मात्रे काय येणार? कै री. म्हणजे उच्चार करत असताना पहा, व्यवस्थित करायचं आहे. कै आणि रला वेलांटी री, म्हणजे काय झालं? कैरी हा शब्द झाला. बला दोन मात्रे बै ल, बरोबर ना? उच्चार बै आणि ल असा होणार. आणि शेवटचा बा, पला दोन मात्रे पै आणि सला एक मात्रा से, म्हणजे काय उच्चार झाला? पैसे. म्हणजे ज्यावेळी दोन मात्रा येतात त्यावेळी उच्चार त्याचा ऐ असा करायचा आहे. अशा प्रकारे आपण पान नंबर 45 ते 47 या पानांची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.